तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ, काळ्या रंगाचे कपडे, पतंग आणि बरंच काही, हे धमाल प्रत्येकजण मकर संक्रांतीला करत असतं. हां आणि हो, सेलिब्रिटी देखील चाहत्यांना आणि मित्रांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात आणि काळ्या रंगाचे कपडे घालून पतंग उडवत हा सण साजरा करतात. हलव्याचे दागिने, काळे कपडे आणि बरंच काही. चला तर एक नजर टाकूयात. संक्रांतीच्या दिवशी आणि त्यानंतर काही दिवस काळी वस्त्रे आणि साज शृंगार करून महिला सजतात आणि घरोघरी हळदी कुंकू समारंभाचे बेत आखले जातात. मकर संक्रांत या सणामुळे स्त्रिया दैनंदिन जीवनातून स्वतःसाठी वेळ काढतात. तसेच या सणाला सिने अभिनेत्री आवर्जून काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. नवविवाहित जोडपी अथवा घरातील लहानगी बाळं यांनाही हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. यात सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटी जोडपी देखील मागे नाही आहेत. सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बहिरे, प्राजक्ता माळी, तेजश्री प्रधान, गायिका सावनी रवींद्र आणि नुकतंच लग्न झालेल्या सेलिब्रिटी कपल्सनी हा संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करताना दिसतोय आपल्याला. सिद्धार्थ आणि मिताली चांदेकर, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर यांची देखील लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत होती. अंकिता लोखंडे, बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री, डिसेंबर महिन्यात तिचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतरची तिची पहिली संक्रांत कशी होती ते पहा. काळी साडी, हलव्याचे दागिने परिधान केलेले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तुमच्या या मकर संक्रांतीचा काय प्लॅन आहे नक्की सांगा. व्हिडिओ गोड वाटल्यास म्हणजेच आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.